नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी सोमेश्वर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो एट्यू प्लाय प्रश्न म्हणजेच भाग अडतीसमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत हे ज्यांनी युट्यू प्लायचा भाग पाहिला नसेल त्यांनी हा दहा प्रश्न सराव करून पाहायचा ठीक आहे याची जी उत्तर आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत पहिला प्रश्न पहा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती खालीलपैकी चुकीची जोडी कोणती एक गीताई विनोबा भावे दोन एआयती विसा खांडेकर तीन कृष्णकर यशवंतराव चव्हाण की चांद स्मृतिचित्रे जयंत दळवी त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून पाहाच तुम्ही सर्वांची उत्तरं जी आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहोत प्रश्न दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष रिकामी जागा रोजी सुरू होते महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष रिकामी जागा रोजी सुरू होते एक एक एप्रिल दोन पंचवीस ऑगस्ट तीन एक ऑगस्ट की चार एक मे ठीक आहे प्रश्न तिसरा पहा पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था वाल्मी खालीलपैकी कुठे आहे पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था वाल्मी खालीलपैकी कुठे आहे एक परभणी दोन पुणे तीन औरंगाबाद कि चार नागपूर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं ह्या तुमचा दहा प्रश्नांचा सराव होणार आहे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही तुमचे उत्तरे बरोबर येईल चौथा प्रश्न पहा यांनी रिकामी जागा यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली रिकामी जागा यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली एक गोपाळ गणेश आगरकर दोन गोपाळ कृष्ण गोखले तीन महात्मा फुले की चार लाला लजपत राय प्रश्न पाचवा पहा घागरगडचा सुभेदार घागरगडचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा एक ठणठण गोपाळ दोन अकलेचा खंदक तीन पानक्या क्या की चार किचार दलातील पदवी घागरगडचा सुभेदार याचा तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर हे जे दहा प्रश्न हे तुम्हाला सरावसाठी आहे पहा तुमची दहापैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात अचूक येतात तर प्रश्न सवा पहा ओनामा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा ओनामा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा एक अतिश्री दोन ओंकार तीन प्रारंभ की चार समापतील प्रश्न सातवा पहा एका संख्येचा शेकडा सात म्हणजे सत्याहत्तर आहे एका संख्येचा शेकडा सात म्हणजे सत्याहत्तर आहे तर ती संख्या कोणती एक अकराशे दोन एक हजार दहा तीन अकराशे दहा चार एक हजार अकरा याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मॅचचे प्रश्न तुम्ही सोडून पाहायचे नंतरच कमेंट करायचे तर प्रश्न आठवा पहा एका कुर्णामध्ये एका गाई व गुरांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर कुरणात किती गायी आहे एका कुरणामध्ये गायी व गुरांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायाची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर कुरणात किती गायी आहेत एक अठरा दोन वीस तीन पंधरा की चार सहा तो प्रश्न नवा पहा अकरा बरोबर एकशे बत्तीस अकरा बरोबर एकशे बत्तीस तर बावीस बरोबर किती अकरा बरोबर एकशे बत्तीस तर बावीस बरोबर किती एक दोनशे बेचाळीस दोन पाचशे सहा तीन सहाशे पाच की चार दोनशे बत्तीस याचं उत्तर कमेंट करून सांगायचं प्रश्न शेवटचा व्हा दहा शेवटचा प्रश्न तीन चोवीस एक्क्याऐंशी एकशे ब्याण्णव आणि प्रश्नार्थक चिन्ह तुम्हाला प्रश्नार्थक चिन्हाची जागी कोणती संक्या येणार आहे ते सांगायचं आहे एक तीनशे अठ्ठेचाळीस दोन तीनशे पंच्याहत्तर तीन तीनशे चौऱ्याऐंशी की चार तीनशे अठ्याहत्तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आपले दहा प्रश्न झालेले आहेत सर आ, या सर्व दहा प्रश्नांची उत्तर जे आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत तर पहा तुमचे दहापैकी किती प्रश्नाचे उत्तरे बरोबर येतात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद